यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील मौजे कुरळी येथे संध्याकाळी मुसळधार पाऊस झाला। या पावसामुळे गावालगत असलेल्या नाल्याला पूर आला होता। संध्याकाळच्या वेळेस शेतातून परतणाऱ्या चार मजूर महिला लाकडापासून बनवलेल्या नावेमधून बसून स्थानिक भाषेमध्ये रुख ज्याला म्हणतात त्याच्यावर बसून नाला ओलांडण्याचा प्रयत्न करत होत्या। अशा वेळेस ती नाव उलटली, त्या चारही महिला पुराच्या पाण्यामध्ये पडल्या। पलीकडच्या बाजूने संबंधित गावच्या कोतवालाचा मुलगा आणि त्याचे मित्र पूर पाहण्यासाठी तिथे गेले होते। ही घटना त्यांच्या लक्षात येताच त्यांनी स्वतः नाल्याच्या प्रवाहामध्ये उड्या मारल्या आणि त्या चारही वाहून जाणाऱ्या महिलांना त्यांनी सुरक्षितपणे काठावर आणले। या नाल्यावरील पुलाचा प्रश्न गेल्या 10 वर्षापासून प्रलंबित आहे। शेतकरी शेतमजूर शेतामध्ये जाण्यासाठी दोर किंवा रुखचा वापर करतात। कधीही मोठी दुर्घटना होऊ शकते। एखादी मोठी दुर्घटना झाल्यानंतरच शासनाचे डोळे उघडतील का असा प्रश्न गावकरी करत आहेत। विजय वसंता भांडवले, गंगाधर नथू पाटील, भूषण रामेश्वर पाटील आणि मनोज प्रकाश खर्तळे यांनी या बुडत असलेल्या महिलांना वाचवले। त्यांचे कुरळी गावामध्ये सर्वजण कौतुक करत आहेत। गावात अनेक वेळा निवडणुकीच्या पूर्वी आमदार आणि खासदार फक्त आश्वासने देतात, परंतु निवडणुकीच्या नंतर त्यांचे दुर्लक्ष असते असे गावकऱ्यांचं म्हणणं आहे। त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। न्यूज 15 मराठीसाठी किरण मुखावार, उमरखेड, यवतमाळ।